नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी डॉक्टर महादेव जगताप, सेटनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत PhD करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांसाठी प्रबंधातील प्रकरणाचं लिखाण करत असताना नेमक्या कशा पद्धतीने मुद्दे असायला पाहिजेत याविषयी आपण एक व्हिडिओ पाहिला, त्यातील काही प्रकरणं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आपल्याला ही माहिती आवडत असल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रांना हे चॅनल शेअर करायला त्या ठिकाणी विसरू नये. विद्यार्थी मित्रांनो, एकूणच पहिले तीन प्रकरणं पाहिल्याच्या नंतर आज चौथं प्रकरण या ठिकाणी पाहणार आहोत. ते म्हणजे अशा पद्धतीचं की नवदत्तरी निवडक मराठी आणि हिंदी काव्यांचा वाङ्मयीन विचार. एकूणच मराठी आणि हिंदी काव्यांचा तोंडलिक अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपण हे प्रकरण पाहिले आणि त्या प्रकरणामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी असायला पाहिजे, कोणते मुद्दे असायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपल्याला लिखाण करता येईल. आता पहिला जो मुद्दा आहे, प्रकरण चौथे 4.1 प्रास्ताविक 4.2 नवदत्तर मराठी आणि हिंदी काव्य प्रेरणा आणि निर्मिती प्रक्रिया. नवदत्तरी मराठी आणि हिंदी काव्य भाषेचा तुलनात्मक विचार. नवदत्तरी मराठी आणि हिंदी काव्य आशय आणि अभिव्यक्ती. नवदत्तरी मराठी आणि हिंदी काव्य नवे प्रयोग आणि नव्या जाणीवा. आणि नवदत्तरी मराठी हिंदी काव्य साम्यस्थळे, त्यातील साम्यभेद किंवा साम्यस्थळे अशा पद्धतीनेही इथं अभ्यास करू शकता. इथं नवदत्तरी मराठी आणि हिंदी काव्य वाङ्मयीन दृष्टिकोनातून अभ्यास अशा पद्धतीचे हे मुद्दे 4.7 म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि हे एकूण 4 मधले प्रकरण 4 असल्यामुळं आपण ते मुद्दे घेतले. आता परत याच्यामध्ये उपमुद्दे अशा पद्धतीनं आहेत की नवदत्तरी मराठी हिंदी काव्य वाङ्मयीन दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना एकूणच त्याची भाषा, त्याची शैली, आशय, अभिव्यक्ती आणि प्रेरणा या सर्वांचा विचार हा वाङ्मयीन दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना आपल्याला करावा लागतो. आणि शेवटी जे आहे ते म्हणजे समारोप आणि शेवटी तुम्हाला त्या ठिकाणी टाकता येईल ते म्हणजे निष्कर्ष. अशा पद्धतीनं तुम्हाला ते प्रकरण लिहिता येतील किंवा त्या पद्धतीनं तुम्हाला अभ्यास या ठिकाणी करता येईल. पुढचं जे प्रकरण आहे ते म्हणजेच अशा पद्धतीचं प्रकरण 5 या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. ते अशा पद्धतीचं आहे, प्रकरण 5 नवदत्तर मराठी आणि हिंदीतील निवडक काव्यसंग्रहाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विचार. त्याच्यामध्ये 5.1 प्रास्ताविक, 5.2 नवदत्तरी मराठी आणि हिंदीतील निवडक काव्यसंग्रहातून अभिव्यक्त झालेली सामाजिक पार्श्वभूमी. नवदत्तरी मराठी आणि हिंदीतील निवडक काव्यसंग्रहातून अभिव्यक्त झालेली सांस्कृतिक पार्श्वभूमी म्हणजे 5.3. 5.4 नवदत्तरी मराठी हिंदीतील निवडक काव्यसंग्रह अभिव्यक्त झालेले नवे जग आणि बदलत्या जाणीवांचे दर्शन. 5.5 नवदत्तरी मराठी आणि हिंदीतील निवडक काव्यावर जागतिकीकरणाचा पडलेला प्रभाव. नवदत्तरी मराठी आणि हिंदीतील निवडक काव्यसंग्रहातून दिसणारे धर्मकारण आणि राजकारणाचे दर्शन. नवदत्तरी मराठी आणि हिंदी काव्यातील निवडक काव्यातून दिसणारा समता विचार व मानवतेचा दृष्टिकोन. आणि शेवटचं जे प्रकरण आहे, मुद्दा आहे, तो म्हणजे समारोप आणि निष्कर्ष. अशा पद्धतीने तुम्हाला 5.9 इथं मुद्दा टाकताय, निष्कर्ष त्या ठिकाणी लिहिता येतील. विद्यार्थी मित्रांनो, पुढचं जो काही प्रकरण आहे ते म्हणजे प्रकरण 6, त्याच्यामध्ये उपसंहार, यालाच आपण निष्कर्षाच्या माध्यमातून विचार करू शकतो. सारांश पत्रिका या सारांश घेत असतो, जे निष्कर्ष आपण शेवटी लिहिलेले असतात प्रकरणाच्या शेवटी, या निष्कर्षाचा एकूण विचार या ठिकाणी आपण नोंदवणार आहात. आणि तो नोंदवत असताना कशा पद्धतीने उपसंहारमध्ये प्रास्ताविक, त्यानंतर सदरच्या प्रकरणामध्ये एकंदरीत क्रमशः प्रकरणाचा थोडक्यात आढावा त्या ठिकाणी आपल्याला घेता येईल. त्यानंतर एकूण 6.3 या ठिकाणी निरीक्षणे, काही जे काही तुम्ही नोंदवणार आहात त्या पद्धतीनं. आणि पुढचं जे काही त्यानंतर 6.त्यानंतर निष्कर्ष आणि समारोप अशा पद्धतीनं इथं तुम्ही एकूण प्रकरणाच्या शेवटी हे प्रकरण असतं आणि त्या अनुषंगाने आपण घेऊ शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकूण लिखाणं झाल्याच्या नंतर जे परिशिष्ट असतं तेही खूप महत्त्वाचं असतं, कारण त्याच्यामध्ये तुम्ही एकूण
जे काही अभ्यासासाठी निवडलेला जे काही विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने हे परिशिष्ट येत असतात. आता इथं परिशिष्ट म्हणजे निवडक मराठी व हिंदी कवींची छायाचित्रे आणि त्यांचा जीवनपट. एकूण जो विषय निवडला आहे त्यांचा जीवनपट किंवा त्यांची छायाचित्र देऊ शकता. त्यानंतर दोन निवडक मराठी हिंदी कवींच्या काव्य संग्रहाची मुखपृष्ठे दिली तरी चालतं, नाही दिली तरी चालतं असं काही नाही की ह्याच पद्धतीने घ्यावा असं नाही. निवडक मराठी किंवा हिंदी कवींच्या मुलाखती, मुलाखती हा त्या त्या अनुषंगाने आपण घेतले ते चालतात. कारण मुलाखतीतूनही परिशिष्टामध्ये मुलाखती ह्या आपल्यासाठी महत्त्वाच्या असतातच. त्यानंतर संदर्भ सूचीमध्ये साधन सूची, त्यानंतर सहाय्यक सूची आणि नियतकालिकांची सूची या अशा दोन तीन. त्यानंतर दर्शिकामध्ये व्यक्तिनाम सूची, ग्रंथनाम, स्थळनाम आणि विषयनाम सूची. त्यानंतर संदर्भ सूचीमध्ये या ठिकाणी साधन सूची जे की तुम्ही मुख्य ग्रंथ त्या ठिकाणी घेणार आहात ते म्हणजे साधन सूचीमध्ये येतात. अरुण काळे यांच्या रॉक गार्डन, सायरनचे शहर, नंतर आले लोक, मंगेश नारायण काळे यांचे शक्तिपथाचे सूत्र, नाळ तुटल्या प्रथम पुरुषांच्या दृष्टा, तृतीय पुरुषांचे आगमन, संतोष पद्माकर पवार यांचा भ्रमिष्ठांचा जाहीरनामा, त्यानंतर पिढी पेस्तर प्यादेपाद, धुळीचा आवाज, मृगजळाचा मासा, कविता महाजन यांचा तत्पुरुष, त्यानंतर दासू वैद्य यांचा तत्पुरी आणि तुरतास, अशा एकूण साधन सूचीमध्ये. आणि त्यानंतर जे आहे पुन्हा पहा अनामिका हिंदी कवितेतल्या ज्या काही कवितेंचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागेल. ते हिंदी कवी जे आहेत त्यांचाही इथं साधन सूचीमध्ये विचार करावा लागतो. म्हणजे खुदाई हे खुरदरी हतेलिया, गलत पत्ते की चिट्ठी, दुग्धान, त्यानंतर एकांत श्रीवास्तव यांचे अन्न के मेरे शब्द, मिट्टी से कहूंगा धन्यवाद, बीच से फूल तक, अशा पद्धतीनं. आणि शेवटी जे आहे ते म्हणजे संदर्भ ग्रंथ. आणि या ठिकाणी पाहणार ते म्हणजे अशा पद्धती संशोधन पद्धती प्रक्रिया आणि अंतरंग दुःखासंत संशोधन स्वरूप आणि पद्धती सोरा चुनेकर आणि इतर संपादक, संशोधनाची क्षेत्रे आणि पद्धती डॉक्टर जयश्री पाटणकर, तुलनात्मक साहित्य नवी सिद्धांत उपजनानंद पाटील, तुलनात्मक साहित्य अभ्यास मूलतत्वे दिशा आणि मूलतत्वे आणि दिशा वसंत बापट, तुलनात्मक साहित्य अभ्यास तत्वे आणि दिशा संपादक चंद्रशेखर जहागीरदार, तुलनात्मक साहित्य की भूमिका इंद्रनाथ चौधरी, तुलनात्मक अभ्यास भारतीय भाषा और साहित्य राजमल बोरा, मराठी प्रबंध सूची व वि कुलकर्णी, मराठी शोध प्रबंधांची वर्णनात्मक सूची डी डॉक्टर डी आर गायकवाड, कवितेविषयी वसंत आबाजी डहाके, कविता संकल्पना निर्मिती आणि समीक्षा वसंत पानटकर, कविता प्रतिमा सुधीर रसाळ, कविता म्हणजे नेमकं काय असतं चंद्रकांत पाटील, कवितेचा रूप शोध मसू पाटील, रसग्रहण गोमा कुलकर्णी, काही मराठी कवी जाणीवानी शैली सुधीर रसाळ, विविध कोश शब्दकोश आणि गरजेनुसार इतर साहित्य आणि विविध नियतकालिके, वर्तमानपत्रे व त्यातील लेख, विकिपीडिया, इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध होणारी अद्यावत माहिती या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, अशाच काही इथं आपण पाहत असताना पाहिलं होतं की हे खालचा जो आपण काही साधन सूची संदर्भ साधन सूचीमध्ये पाहिल्याच्यानंतर इथं पाहता पाहता दासू वैद्य यांच्या तर्फी तुरतास, पवन कारण, श्री मेरे भीतर, अस्पताल के बाहर, टेलिफोन, इस तरह में कहना नहीं आता, कोट के बाजू पर बटन, बोधिसत्व यांचे शिल्प कवी नाही, हम जो नदियों के संगम, दुख तंत्र खत्म नहीं होता, आणि बद्रीनारायण सर सुने कई दिन शब्द पत्य, अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण पाहिलं होतं. आणि हे संदर्भ सूची आपण या ठिकाणी पाहिली होती. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो एकूण प्रबंधाच्या जो की सिनॉप्सिस आहे आणि सिनॉप्सिसनं ज्यावेळेस प्रबंध लिहायला सुरुवात होतं अशा पद्धतीने त्या ठिकाणी मुद्दे आणि शेवटी संदर्भ ग्रंथसूची तुम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या संदर्भात काही अडचणी असतात तर नक्कीच मला कॉल करून त्या ठिकाणी विचाराव्यात. मी तुम्हाला तुमच्या शंकांचं निरसन नक्कीच त्या ठिकाणी करेन. बऱ्याच वेळेस प्रश्न या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगतो की इथं तुमचं समारोप झाल्याच्या नंतर शेवटी समारोप झाल्याच्या नंतर शेवटी प्रकरणाच्या शेवटी समारोप झाला तुमचा निष्कर्ष झाला आणि त्या ठिकाणी संदर्भ टिपा म्हणून तुम्हाला एक मुद्दा घ्यावा लागतो. तो प्रत्येकाने लक्षात ठेवावा कारण शेवटी या संदर्भ टिपा आणि शेवट पुन्हा त्यांचा एकूण संदर्भ ग्रंथांचा यादीमध्ये त्यांचा विचार अशा पद्धतीनेही तुम्हाला इथं
माहिती घ्यावी लागते. विद्यार्थी मित्र, या संदर्भात काही अडचणी असल्या नक्कीच कॉल करून मला विचारू शकता. आपल्याला आपल्या शंकांचे निवेदन मी नक्की या चॅनलच्या माध्यमातून करेन. आपल्याला व्हिडिओवरील माहिती आवडल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रांनाही चॅनल शेअर करायला विसरू नये. विद्यार्थी मित्रांनो, इंस्टाग्राम आणि तसेच शब्द हा बहुसार या ग्रुपमध्ये सामील व्हायचा असेल तर 95039 28 19 28 किंवा 86 68 38 10 22 या नंबरवर आपण कॉल करावा किंवा मेसेज करावा. मी जास्तीचा वेळ या ठिकाणी थांबतो.